ठीक आहे थांबा थांबा, मी केलं माफ तुम्हाला. आदिपती, अरे कुठे आहेस तू? हा इथं बाहेर आम्ही दोघं वरांड्यात आहे. मी पण इथेच आहे मास्तरीन बाई, मी इथं. बर बर. अरे आदिपती, काय ग, काय झालं? कानाला किडा बिडा चावला की काय? अग काय नाही, त्यासनी आपलं एवढं मोठ्यानं बोलणं ऐकायची सवय नाही म्हणताना त्यांचं जरा असं अग म मोठ्यानं बोलायची सवय करून घे, म्हणजे मोठ्यानं ऐकायची सवय होऊन जाईल. काय भूमी काय म्हणते, आवाज कसा दणदणीत आला पाहिजे, कळलं का? बरं लागलेलं बरं आहे का तुझं? मला काय धाड भरली या, ठीक आहे की नाही ग? केवढं लागले बघ किती. अरे एवढं काय नाहीये. बरं चला आरती करायची, आरतीला चला. अन मला तुमच्या संघ बोलायचं बी आहे. इकडे इकडे जरा इकडे. सोळा वर्षाची खंदी कार्यकर्ते. पाठवायचं म्हण. आता बघ की ताई, उद्या जर का काय गडबड बिडबड झाली तर काय करायचं? नाही म्हणजे तिला दीस बीस गेले तर झाली का नाही पंचायत, मग कशी घराबाहेर काढणार तिला? तू सांग बाई आता काय करायचं ते. नाही तूच बोल आत्याशी काय बोलायचं ते. वय का जाणार की? अगर तुझी ऑर्डर असेल तर हिरी दिवडी मारन म्या वय की. बर बर, ठेवू फोन. आपला जन्म फक्त राबण्यासाठी झालाय. नाही ताईला हितल्या खबरा पोचवा, मतीबाई फोनवरतून ऑर्डरी सोडणार, त्याप्रमाणे समजा करा वागा. आता काय, आता बसा फक्त काम करत. मम्मी तूच कर काम, मला नाही जमणार. ऐ देव दर्शनाला जाणार आहे तर तयारी तर करावी लागेल का? नाही चल, आत्याचा डोळा चुकवून आले म्या. ते कपाट मोकळ केलं मास्तरीत माहिती. अरे भावा पण अक्षराला आरसा लागणार. ती बी लागणार. अरे बायकांना तयार व्हायला मोठं ड्रेसिंग टेबल लागत. काय ती कुठे ठेवायचं, कशाला लागते ती ड्रेसिंग? ते डॉक्टरकडे असते ते ना. अरे नाही नाही ते नाही. मग तेच की ड्रेसिंग, डॉक्टर ड्रेसिंग करायला गेल्यावर बसू देत तेच. अरे ते टेबल नाही, बायकांना तयार व्हायला लागतं ना ते टेबल, त्यावर बायका कुंकू टिकली पावडर लाली अशा वस्तू ठेवतात, त्यालाच ड्रेसिंग टेबल म्हणतात. ते माहीत आहे की? अरे वंक्या ते माहीत आहे की ते तसलं तिकडे त्यानवे की. हे बघ शेवटी आता आमची सात जन्माची कमिटी आहे म्हणल्यावर त्यातली जे जे पाहिजे ते आणून देणं हे नवरा म्हणून आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करणार. ड्रेसिंग मला वाटतं डॉक्टर. अक्षु कशी आहेस ग बाळा? मी बरी आई, तुम्ही? आम्ही ठीक आहोत. काय नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन लावला. कशी आहेस, काय चाललंय, काय करते काय? अगं काय नाही, आता उद्या देवदर्शनाला जायचं ना, त्याची तयारी करते. हो का, छान छान. मग आता आधी देवदेव, मग सत्यनारायण, मग गोंधळ, नाही का? बापरे एवढं सगळं. बापरे अक्षु, बापरे का ग? अगं आई ह्यांच्याकडे खूप आहे. काय काय? महाभिषेक आणि अनवाणी पायांनी प्रदक्षिणा, उपास तापास, बरच काय काय. हा ग अक्षु, असत असं प्रत्येक घरात आपलं आपलं असं काहीतरी असत. अगं पण आई ज्ञान शिक्षण ह्यातलं काहीच नाहीये या लोकांकडे. या सगळ्याला तू संधी समजलीस तर? म्हणजे? म्हणजे अशा घरात तू ज्ञानाचा प्रकाश आणू शकलीस तर? अवघड आहे आई. पण अशक्य नाही ना अक्षरा. अगं आई हे लोक आहेत त्यात खुश आहेत. शिक्षण नाही ज्ञान नाही
ह्याबद्दल यांना काही वाटत नाही, आवडही नाही आणि गरजही नाही. अगं हो अक्षू, मला कळतंय ते, पण हे बघ बदल व्हायला वेळ लागतो. मला सांग, झाड तू आज लावलं की उद्या उगवतं का? नाही ना. पण तसंच असतं ते, वेळ द्यावा लागतो अक्षरा. पण त्यासाठी जमीन सुपीक लागते ना आई. अक्षू अगं ऐक, जाऊदे, मला इथे खूप कंटाळा येतोय, काहीच काम नाहीये करायला. भुवनेश्वरी मॅडम आला ना की मी त्यांना सांगणार मी शाळा जॉईन करते. अगं परीक्षा जवळ आल्यात, मला पोर्शन पूर्ण करायचा मुलांचा. अगं घरचं दारचं सगळं तुला करावंच लागणार आहे आता, आणि तू ते खूप चांगल्या पद्धतीने करशील खात्री आहे मला. बरं आणि ऐक अक्षू, तुझं देवदेव झालं ना की बाबाला पाठवते हा तुझ्याकडे घ्यायला. आई अक्षू काय झालं बाळा, रडतीयेस का तू? मला खूप आठवण येते तुमची. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते रे बाळा, घर खायला उठत तुझ्याशिवाय. पण अक्षू काय करणार ग, जनरी ते नाही, लेकीला परक्या घरी म्हणजे सासरी पाठवावंच लागतं ग. बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहेत बाबा, तुझं नाव घेतल्याशिवाय तीळ भिजत नाही त्यांच्या तोंडात. पण आता अक्षरा आमची काळजी करायची नाही, आता ते घर तुझं आहे ना, तू सगळी तिकडची काळजी करायचीस बाळा. हो आई. हा आणि अक्षू आमच्याकडून नारळ फोड देवाला आणि देणगी पण दे. ताई तोमणे नको मारूस, तुझं काय काम आहे इथे? ताई अगं मी बहीण आहे तुझी, मला नाही वाटत. हे बघ मी जे केलं ते तुझ्या सुखासाठीच केलंय, माझं सुख मला कळतंय रा. ताई अगं काय कमी आहे तुला इथे? एवढी श्रीमंती आहे, हाताखाली नोकर चाकर आहेत, पैसा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर प्रेम करणारा नवरा आहे, अजून काय पाहिजे तुला? इरा सगळ्यात जास्त आश्चर्य ह्याच वाटतं की तू जे काय केलंस त्याचा तुला पश्चाताप तर होत नाहीच आहे, पण ते कसं बरोबर आहे हे तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करतेस. शेम ऑन यू इरा, बहिणीच्या नावाला बट्टायस तू. आणि तू हे जे काही केलंस ना त्यामध्ये माझं हित नव्हतं, तुझा स्वार्थ होता. उगाच तुझ्या खोटेपणाला उदत्तपणाचा मुलामा चढवू नकोस तू. तुझ्यासाठी मी माझं अख्खा आयुष्य उधळून लावायला चालले होते आणि अगं बया इरा कशी आहेस? अगं उभी का बस की? ती निघती आजी, घाई येते. एवढी काय घाई आहे? परीक्षा आहे तिची, निघायचं आहे तिला. चहा तरी? नाही ती घेत नाही चहा, निघायचं आहे तिला. इरा अगं अशी अचानक कशी काय आलीस? ते ताई देवदेव करायला चालली आहे ना, त्यासाठी पैसे द्यायला आले होते आणि नारळ द्यायला आले होते. बर ठेव तिथे. नाही परीक्षा आहे ना तिची, उशीर नको व्हायला म्हणून म्हटलं. अगं काहीतरी हातावर ठेवते तिच्या, थांब. त्यावर निखारा ठेवला एवढा माझ्या, अजून काही ठेवायची काय गरज? येते मी, येऊ नकोस, जा. हे काय गेली रा? जाऊ दे अजित, तिला वेळ नव्हता. बर तू तुझा आवरून घे. माझं झालंय आवरून. काय आधिपती कुठं आहे? आधिपती अरे आवरलं का तुझा? हॅलो हॅलो झालं सगळं आवरलं? नाही ना जी, त्यात गाडीत नेऊन ठेव. नाही नाही काका राहू दे राहू दे, थँक्यू, पण फार जड नाहीये, बॅग मी उचलू शकते. अगं ठेवेल किती हो? अहो नाही आजी खरंच मी नेऊ शकते माझी बॅग बाहेर, छोटी छोटी कामं आपण आपली करू शकतो. अय धनाजी आमच्या बॅग अभि गाडीत ठेऊ, आते येतो का आम्ही? हा या. काय हकललं ताईने? हो म्हणजे नीट नाही बोलली माझ्याशी, मला म्हणली जा इथून, घरातही घेतलं नाही मला. बापरे म्हणजे तिचा राग अजून गेलेला नाहीये?
नाही, त्या एका गोष्टीमुळे आम्हा दोघींचं रिलेशन खराब झालंच आहे. अगं पण त्याच्या बदल्यात आपली लाईफ सेट झाली ना. कुठे काय, नोकरी कुठे आहे तुझी? होणार, भुवनेश्वरी मॅडम परत आल्या ना की सगळं होणार. त्यांना कळत कसं नाही, जाताना अपॉइंटमेंट लेटर देऊन जावं एवढं बेसिक कळत नाही का? अडाणी लोक, बेसिक कळत नाहीत ते. नाहीच हिरा, हिरा शांत झालं काय तुला? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमनी शब्द दिलाय ना, मग त्या पाळणार. थोडस संयम ठेव, कारण एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवताना मला फार पायपीट करावी लागली असती. त्याच्यामुळे आपल्याला जे मिळतंय त्याच्यात खुश राहूयात आणि आपली पोळी भाजून घेऊयात. कळतंय ना? बरोबर आहे तुझं. तू शिकून घे बाई नऊवारी. पण मला सहावारी नेसता येते. ऐका आता, अगं सूर्यवंशींच्या घरामध्ये का नाही दर महिन्याला पूजा अर्चा दरबार कार्यक्रम हे समज होतंय ग, त्या त्या वेळेला तुला नऊवार नेसावीच लागल. आणि डोसक्यावर पदर बी. कसं आहे, देवाच्या कामात काय बी कसूर करून चालत नाही ताईला. नाही कसं आहे, देवाचं समज नीट करायला लागत म्हणून म्हटलं. तुम्ही झोपताना पण साडी नेसता? नाही, म्या गाऊन घालती. मम्मी बी गाऊनच घालती. पर क्या ग, मी पण झोपताना गाऊन घातला तर चालेल का? मला साडीत झोप नाही येत. अगं आमास मी तसं काय बी नाही, पर ताईला चालणार नाही ना. व म्हणजे कसं आहे बघ, तू आता या घरची सून आहेस म्हणल्यावर तुला घराच्या रीती भाती पाळावच लागतील की. आमचं काय, आम्ही थोडी ना सूर्यवंशी आहे, अजबात नाही. आणि कसं आहे, मला बी ताईच्या काय काय गोष्टी पटत नाही, पर काय करायचं, तिला बोलू बी शकत नाही. आता माझी पोरगी बी तुझ्याच वयाची आहे की. आता तुझ्या जागी मी तिला बघते, म्या घेईन एक वेळ समजून. पर ताईला हे कळलं तर ताई मला घराबाहेर काढेल ग. म्हणून कसं आहे, ताईचा स्वभाव का नाही लई मुडी आहे. एकदा का डोसक फिरलं का फिरलं, म्हणजे आपण तिच्यासाठी काय चांगलं केलंय हे ती समजही सरती बघ. त्या तर माझी पुरी जिंदगी तिच्यासाठी झिजवली आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? हेंगा. चल ये बस, मी नंतर येईल की दर्शनाला. हा ठीक आहे, मी आज जाते. वय मी अभि जरा आपल्या रूम वर जाऊन पडते. हा हा ऐ आणि ऐक, तिकडे जाऊन उग काय बी उद्योगधंदे करू नकस, कळलं काय? खपूने ती तिला कड्यावरनं. काय बी चालणार नाही बघ घरात. आणि ते तुझं काय ते शाळा बिळा हे समज इसर अग, ताईनं प्लॅन बनवले. तुला मास्तरीची मोल करीन कशी करायची. अधिपती राव आता बसून घ्या, आपण देवाची पूजा करून घ्या. बसा, दोन पाय बोलू, बसा, हात जोडा,
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुण्डा महाकाय सूर्यगुडे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माझाही बाणायची ओटी भरा। दोघांनी दोन हात पुढे करा। देवकडे बघा। देवाला जे काय मागायचं असेल मागा। देवाला प्रार्थना करा। अत ध्यानम द्या हे नमल्ल हरिदेवम कणग गिरणिभम महाळसा भूषदंगम। देवा, शेवटी आमचं लगीन निर्विघ्नपणे पार पडलं आणि आम्ही जोडीनं तुझ्या दर्शनाला इथं आलो। आता आमचं मास्तरीनबाईं संग सात जन्माचं नात आहे आणि आम्ही प्रत्येक जन्मात सात जन्माची साथ मागणार आहे। निखिल, अरे आपला प्लॅन वर्क झाला। ताई एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख। तुझ्या अधिपतीशी नको लग्न करूस, बर्बाद होशील तू। मावशीचा फक्त एकदा ही गोहट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली। अगं चलचे काय ग अगं काय झालं ग अरे देवा कुठं दडपणा गेलती तू तर धोंड बघितलं का किती आहे आला मग तिथे काय डोळ्यात फुटले का काय माझे डोळे अधिपतीवर होती ना मम्मी तू इथे काय करायली तू आराम करणार होती ना मला आराम ती महामाया आहे की कोण ताई जरा म्हणून सुकानं पडू देत नाही ग काय तर म्हणून अधिपतीला फोन दे मी खोटं बोलून आलते का नाही का मी अधिपती संगतच आहे म्हणून तर तिचं काय फोन दे त्याला फोन दे त्याला फोन दे त्याला मग काय यावं लागलं इकडं ऐक आलंय समजा अजून किती आहे देव बी एवढ्या वर गडावर जाऊन का बसतात ग अगं किती कष्ट होते देवाचं दर्शन घ्यायला देवा पाय गेलो ना देवा ऐक ऐक देवा मी अशा घरामध्ये पडली आहे जिथे सरस्वतीच्या पूजनाला काही अर्थच नाही पण आई म्हणते तसं मला अधिपतींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येईल का आणि दुर्गेश्वरी मॅडम म्हणतायत तसं पुण्येश्वरी मॅडमचा मला मोलकरीण बनवण्याचा मनसुबा आहे तो त्या खरंच करतील का जेवढं मी भुवनेश्वरी मॅडमना ओळखते त्यावरून एवढं तरी कळलंय की त्या जे ठरवतात तेच करतात त्यांनी मला गुडघ्यावर आणलं तसं मला शिक्षिकेची मोलकरण करतील का तसं खरंच होणार असेल तर मला स्ट्रॉंग राहायला हवं स्वतःसाठी स्टँड घ्यायला हवा मला माझ्यातली शिक्षिका कधीच मरू द्यायची नाहीये माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला शाळेत शिकवत राहायचंय मला पिढ्या घडवायच्या आहेत माझं शिकवणं कधीच बंद नाही झालं पाहिजे कारण शिकवणं म्हणजे माझा जीव आहे देवा देवा अधिपतींनी मला समजून घेऊ दे आणि इथून पुढच्या प्रवासात तू मला शक्ती दे मला सूर्यवंशींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येऊ दे आता देवाने कौल दिला तुमच्या सर्व मनोच्छित कामना मनोकामना पूर्ण होतील अधिपतीराव आता आपण तळी भंडाऱ्याची पूजा करून घेऊया अजून एक पूजा हो बसा जोडीने तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आताच पूजेला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये हात लावा आता दोघांनी हात लावा जोडीने
मी म्हणेल तसं माझ्या मागे म्हणा. अगड धूम नगारा, अगड धूम नगारा, सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, देव गेले जेजुरा, निळा घोडा, निळा घोडा, पावमे तोडा, पावमे तोडा, समरी करगोटा, जेजुरी, देव गेले जेजुरा, निळा घोडा, पावमे सारंदाचा येळकोट, सारंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. दाताला दोघांनी डोके लावा, एक संघ डोके लावायचं दाताला. खंडोबाचं वजू उतरलं, उतरलं बोला. तळी भंडाराचं वजू उतरलं, उतरलं. कुलदैवताचं वजू उतरलं, उतरलं. माळसाई बाणाईचं वजू उतरलं, उतरलं. मल्हारी मार्तंडाचं वजू उतरलं, उतरलं. कडेपठारच्या राजाचं वजू उतरलं, उतरलं. ताट ठेवा खाली. येळकोट येळकोट जय मल्हार. सुख दे रेवा, शांती दे रेवा, मनामनची कामना पूर्ण करा देवा. आनंदाचा आशीर्वाद दे रेवा, हय्य भाषेत भाग्य दे रेवा, भरपूर आयुष्य दे रेवा, असा सुखाचा संसार होते रेवा. येळकोट येळकोट जय मल्हार. वाटीचे तुकडे करा. हात करा पुढे. उभे राहा, आपण भांडार खोबरं उधळून येऊया. येळकोट येळकोट उचला. नाही अक्षरा, फोन नाही उचला. ते मला जरा काळजी वाटत होती. तुमचं बोलणं झालंय का इतक्यात? तिच्याशी बोलणं झालं नाही, पण तिकडच्या गुरुजींशी बोलणं झालं माझं. आज सुखरूप आहेत पोर, देवदर्शन चालू आहे. आमचं देव देव कस कडक असत बघा. आता रीतीनुसार देवपूजा झाली ना की लोटांगण चालू झाली. हा काळजी करू नका. लोटांगण वय वय, आमच्या घरची रीतच आहे तशी. खंडोबाच्या दारात लोटांगण घातल्याशिवाय देवदर्शन पुरत होत नाही बघा. अक्षुला जमतय का हे? जमतय की न जमाय काय झालं? येऊशी देवदर्शन पूर्ण करून घरला येईल बघा ती. बरं ठीक आहे. तुमचं काही बोलणं झालं तिच्याशी तर सांगाल का मला फोन करायला? हा बर बर. बापरे, अगे अशी थांबू नग, चल लवकर चल. वय नाहीतर देवाचं खूप होईल. हा अगं, आमच्या कडक नाही, देवाचं लई कडक असते. अगं देवासाठी झिजल्याशिवाय काय बी होत नाही. अगं चल चल, मावशीला इडीओ बी पाठवायचंय बाई, चल लवकर. अगं मास्तरीन बाई, मला कळते ग तुझी अवस्था. तरी मी ताईला म्हणलं होतं का तिला नाही जमणार, उग कशाला समज करायला होती लोटांगण बिटांगण. पर ताई म्हणली नाही जमवावं लागल. सूर्यवंशींची सून म्हणून मिरवायचं असेल तर हे समजे कष्ट घ्यावंच लागतील. आणि खरं सांगू का, देवाच्या कामात का नाही कसली बी कसूर करून चालत नाही. चल चल घाल लोटांगण, चल लवकर. अगं इथून फक्त पश्चिम दरवाजापर्यंत जायचंय, पटकन होईल. नवऱ्या मुलाने नवरीला उचलून न्यायचं असतं. उचलून वगैरे नेण्याचं नको ना. हे तर करायला लागते, नाही तर मग परत यायला लागते. ठरवा तुम्ही आता. आता आपण तळी भंडाराची पूजा करून घेऊया. अजून एक पूजा? हो बसा जोडीने. तेवढ्यासाठी परत यायचं नसेल तर बसा आताच पूजेला. अगं चल लवकर उठ, परत उन्हाचा तारास व्हायचं बाई. चल चल लवकर चल चल. तू इडिओ बनव, मौसल पाठवायचे. चल चल कर सुरू, चल चल. अगं मास्तरीन बाई बसली कशाला? अगं उठ उठ, एवढंच राहिलंय, चल उठ. अगं मास्तरीन बाई शेवटचा टप्पा यो. डोळा घट्ट बंद कर आणि फक्त पाच पावलं लोटांगण घाल, मग झालं. हो पण हे खाली. अगं घाबरू नको, आम्ही हावकी सोबत.
फक्त पाच पावलं लोटांगण घालायचंय. डोळा घट्ट बंद कर. हा डोळे बंद करून. अगो मास्तरीन बाई, तुला नाही का या भक्ती मार्गातलं काय बी कळत नाही बघ. अग शेवटचा टप्पा आहे ना व म्हणून. चल चल कर सुरुवात आता. घाल लोटांगण. चल डोळ घट्ट बंद कर. भक्ती मार्ग. असं संत करत बसू नकस. मग तू कसा बाई असला उद्योगधंदे करत बसलीस का ग मम्मी. समद बरोबर चालू होत. आधीपती आलाय मधी आणि पडलीस का नाही थोबाडावर. तरी मी तुला म्हणत होते चंचे देवाच्या दारामध्ये असले समद करू नकस म्हणून. पण नाही आपटलो आपण संधी. चल आता देवाची माफी मागू. चल कशाला. चल चंचे. ऐकत नाही का आरती बिलकुल बी. अधिपतीराव हे घ्या जोडीने. हा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवा. बर धन्यवाद. आणि पुढच्या वेळी भुवनेश्वर मॅडमला जत्रेला नक्की घेऊन या. अहो सांगायची गरजच नाही. खंडेरा आमचाच आहे. यायला लागतंय. बरं युग आहे. आणि तुम्हा सगळ्यांमुळे आमचं देवदर्शन खूप छान झालं त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थँक्यू. बर चला येतो आता आम्ही. आणि गुरुजी काही मदत लागली तर हक्कानं सांगायचं बरं काय. हो जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. मम्मी असं कसं काय पडलो ग आपण. तुला तिला काढायची होती ना. जेवणच तुला आपटवले. आई ग आपणच पडलो का नाही तोंडावर. करतायो. व्हिडिओ करते इथला माझ्या मुलांसाठी. मुलांसाठी व्हिडिओ. हा गाणं लावू का. गाणं आणि तुम्ही. तुम्हाला जरा आवडत नाही ना गाणं. असं कुठे म्हटलं मी. हा तर जाताना आम्ही गाणं म्हणत होतो तर कसली काय भांडणं काढली माझ्याबरोबर तुम्ही. अहो कारण तुम्ही तार सप्तकात गात होतात. किती मोठ्याने गात होता तुम्ही. आम्हाला नाही हो सवय. हळूहळू बोलायची बी नाही गाणं म्हणायची बी नाही. हळूहळू गायची. गाणं गातात म्हणत नाही. आणि बी बी काय. तुम्ही बी आम्ही बी असं म्हणत नाही काय. बी म्हणजे बियाणं. पण ते बी वेगळं. हे आमचं बी वेगळं आहे. ते बी म्हणजे बी बी. पण असत ते काय. तुम्ही पण आम्ही पण. तुम्ही पण आम्ही पण. तुम्हाला गरज आम काय. आम्ही लहान असताना जर अशी एखादी मास्तरीन बाई मिळाली असती ना एवढं भारी समजून सांगणारी तर बहुतेक शिकलो असतो आम्ही. तुम्ही आत्ताही शिकू शकता. आत्ता सोडा. आता वय गेलं. आता सोडा.
अहो शिकण्याला वय नसतं, शिकण्याची मानसिकता लागते. तीच नाही आमची. का पण? हो आमचे आईसाहेब काय म्हणतात माहितीये की नाही, जगायला अक्कल लागते माणसाला. ती आहे आमच्याकडे होलसेल मध्ये, कशाला शिक्षण भिक्षण. अहो पण तुम्ही वास्तरीन बाई जाऊ दे. आता बघा ह्यो विषय सुरू झाला तर आपल्यात भांडणं सुरू होतील. गप्पा राहू दे. पण का भांडणं का सुरू होतील? आपल्याकडे एवढा वेळ आहे, तर आपण डिस्कशन करू ना या मुद्द्यावर. त्यांना काय होणार? काय होणार म्हणजे डिस्कशन मधून सोल्युशन मिळतं अधिपती. आपण नाहीच करायचं आम्हाला तर. बरोबरच आहे, तुम्हाला डिस्कशन करायचं नाहीये कारण तुम्हाला सोल्युशन नको. बघा मी म्हणलो होतो ते खरं झालं ना, ह्यो विषय सुरू झाला नाही आपल्यात पडली का नाही ठेणगी, सुरू झाली का नाही भांडणं. जाऊ दे तू शिक्षणाचा विषय सोडा. शिक्षणाचं महत्व मी कोणाला पटवून देऊ शकले नाही ना की असं काय होतं मला. बर जाऊ दे थोडा एसी लाव काय, वातावरण तापलंय जरा. लावा एसी, लावा गाणी लावूया. आपण बोलण्यापेक्षा गाणी तरी ऐकू, मन तरी शांत होईल. संगतीन माझ्या तू येशील काय, संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू असील काय. भावगीत लावते. भावगीत, मला भावगीत आवडतात. विद्या, अगं झोप आता 12 वाजत आले. ओ नाही ओ, अक्षुचा मेसेज आल्याशिवाय मला झोप नाही येणार आता. अग पोचली नसेल अजून ती. तेच ना, म्हणूनच तर काळजी वाटतेय मला, पोचली की नाही पोरगी. काळजी कशाला करतेस, आता ती काय एकटी आहे का? अधिपती राव आहेत ना तिच्या बरोबर. हो तरी काळजी वाटते हो, आईचं मन आहे ना. अहो अक्षुचा मेसेज आला. आई मी पोहोचले, उद्या बोलू, शांतपणे झोप, गुड नाईट. पोहोचली ना, चल झोप आता. काय बघा तुम्ही लोड घेऊ नका मास्तरीन बाई, काय टेन्शन घेऊ नका, सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही आता आराम करा बरं, पडा पडा. येतो नाही येत मला झोप साडी नेसू. होय का, ह्यो विषय आपण सोडूया. आईसाहेब येऊन दीत की सगळ्या प्रश्नांचा छडा लावून टाकूया आपण. जरा कळकाळा एक थोडी दिवस तेवढं ऍडजस्ट करायची ना. तुम्ही आजच्या पुरतं झोपून घ्या. झोपा झोपा. काय काय नाही काय नाही, असे का बघताय? बायकोकडे बघतोय माझ्या, एवढं काय. हे बघा तुम्ही जर असे असे बघत राहिलात ना तर मला झोप नाही लागणार. हा ताई कशी आहेस तू? वय वय मी आभी ठीक आहे. हा काय म्हणली? हा समज ठीक आहे इथलं. अग ती मास्तरीन वय, अग ती मुद्दाम करते. अग उग काल तिला 2-4 लोटांगण घालायला लावली तर मन ताप आला. तुला माहित ना ती उग उग करते, तिची नाटक तर माहितच आहेत की तुला. हा वय ताई मी तिला लांब ठेवायचा प्रयत्न करायला, पर तुला आत्याचा स्वभाव माहित आहे ना, व सारखं मध्ये 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 येते. होय की मला काय बी बोलूच देत नाही बघ. आता बघ बाई तूच घरी आल्यावर. हा काय काय म्हणली?
नाही मला ऐकायली ना, काय म्हणली आता काय? हा घट बसवायचे, हा हाय की होय म्या करते की समज, हा म्या करते, तिला करू दे. अग ताई तिला घरच कुठं काय समज माहित आहे? बर तिला सांगते म्या. हा आणि काय जोडीनं करू दे. हा हा सांगते म्या, सांगते वय. हा सांगते म्या ताई. आणि ताई मला तुला एक सांगायचं होत की दोघं बी जवळ आलेत बर का? नाही जेजुरीला बघितलं म्या. वय तू ये बरं बाई लवकर. हा वय ताई म्या सांगते मास्तरनीला. हा पाहिजे तर आपल्या गुरुजीसनी बी बोलवून घेते. ठीक आहे ठेऊ. ठीक आहे ताई काळजी घे बरं का. हा ठेवते. हॅलो. हा अक्षु आई. अक्षु काय झालं ग, का रडतीयस? काही नाही. काही नाही मग का रडतीयस बाळा? हा तब्येत ठीक नाहीये का तुझी? हा तब्येत ठीक आहे ग. हा मला तुमची खूप आठवण येते. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते ग अक्षु. ते आजी म्हणत होत्या की आता नवरात्र घटस्थापना वगैरे ना म्हणून तुला नाही पाठवू शकत. हा म्हणजे ते सांगायला फोन केला होता ग मी तुला. अग पण मी एक दिवस सुद्धा येऊ शकत नाही काही. अक्षु अग हे बघ त्यांच्याकडे जशी रीतभात असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल ना. हे बघ त्यांच्या रीतीविरुद्ध नको ना जायला आपण, हो की नाही? हा हे बघ पण तू रडू नकोस. हा तू सांभाळला स्वतःला. तू रडलीस की मलाही रडू येतं ग आणि बाबांना पण रडू येतं. मग हे बघ अजिबात रडू नको, आपण भेटू ना लवकर. हा हा काळजी घे. हा समोर जी परडी मातीने भरलेली आहे त्याच्यामध्ये समोरील ताटातील धान्य त्या परडीमध्ये घालायचं आहे. आता त्या धान्यावरती जे कलश ठेवलेला आहे त्या कलशातलं पाणी घालायचं आहे. आता त्या परडीमध्ये जो कलश आपण स्थापन केलेला आहे त्या कलशाला हळद कुंकू अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं आहे. ओम तत्वायामि ब्रह्मणा वंदमान सदा शास्त्रे यजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणे हबोध्य ऋगो समान आयुः प्रमोगिः कलश देवताभ्यो नमः. नमस्कार करायचा आहे प्रसन्न पूजार्थे गंधाक्षत पुष्पार्थ वरपजावे श्रीमनमः गणपतये नमः. ओम कलशस्य मुखे विष्णु कंडे रुद्रस्तमाजृतः. कलशदेवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारां नमर्पयामि. नमस्करोमि श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वते त्रिगुणात्मिका नवदुर्गा देवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारां समर्पयामि. नमस्करोमि. दोघांनी उभारायचं आहे. ठीक आहे तू त्यांच्याशी बोलून घ्या आणि लवकरात लवकर जॉईन हो. हे बघ मुलांच्या परीक्षा तोंडावरती आलेल्या आहेत. सुनमईला लगेच माहेरी नाही पाठवता येणार का? पण घट बसतात ना व. आणि दुसरं म्हणजे सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय पाच पर्तवणीला माहेरी पाठवता नाही येणार तिला. त्यांच्याकडे जशी रीतभात असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल ना. हे कापडे घे. हे कसले कपडे? गरब्याचे. मी घालायचे. Thank you.
अजून बाई आवरलं का तुझ? हो आवरतीये. आवर आवर लवकर आवर, पाहुणं यायची वेळ झाली. आलेच? हा. वा फारच सुंदर मांडली हा पूजा. या वर्षी नव्या जोडप्यानं केली बरं का पूजा. हो का? अक्षरा समजा आनंदानं करते बघा. हो करते ती तसं, पण काही चुकलं तर तुम्ही सांभाळून घ्या. काय बर हे कशाल? अहो मुलीकडे पहिल्यांदा आलोय ना म्हणून शिदोरी आणली. हा पण एवढं कशाला? अहो ठेवा हो. बरं भुवनेश्वरी मॅडम कधी येणार? येईल की 3-4 दिवसात. ती आली का सत्यनारायणाची पूजा करून घेऊ, मग अक्षराला मायरी घेऊन जा. बर बर चालेल. अक्षरा खूप सांगत असते हा तुमच्याबद्दल, खूप आधार वाटतो तिला तुमचा. हो लेकी सारखी आहे ती मला, नगा काळजी करू. चला. हो सरिन भाई चेहरा खुलला तुमचा. जरा कळकळला, पास हेच पाहिजे आपल्याला. थँक्यू, खरंच थँक्यू. ठीक आहे हो, चला गरबा घेऊया. हा चला की मला नाही येत नीट. अहो मला तर कुठे येतोय, तुम्हाला वाटते का माझ्या थोबाडकडे बघून मला येत असेल? काय नाही आपल्याला येईल तसं खेळायचं, जरा एकाच ठिकाणी उभं राहून जरा असं मी तुम्हाला दाखवू काय तेव्हा कसं करायचं. एक पाय पुढे घ्यायचा असा असं करून इकडे एक टाळी आणि समोर आल्यावर एक समोर त्याला एक टाळी द्यायची, फक्त त्याचं थवड नाही फुटलं पाहिजे. असंच काहीतरी गवते सर आणि गुप्ते मॅडम शिकवतात शाळेत, ते बघितलं होतं मी. म्हणजे थोडस माहित आहे मला पण येत नाही. शाळेत शिकवत नाहीत असं काही आहे काय? मी तर सांगत असते तुम्हाला शिका म्हणून. चला 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 विषय बलतीकडे चालला. चला मी तुम्हाला करून दाखवतो, तसं तुम्ही करा. तुम्ही करा बरं, आता मी केलं तसं करा. सिम्पल आहे हो, करा की कसा परत इकडे. आता तुम्ही पडू नका पडू नका. हा तुम्ही तिरकं जाऊ, मी इकडे जातो. भांगेची गोळी तेवढी ग्लास सगळे चंचे तू एकी. मास्तरीन कशी खेळती गरबा.
आता बघ मास्तरीन कशी खेळते गरबा, झिंग झिंग झिंगाट, अशी शोभा होईल ना तिची. सूर्यवंशाच्या सुनेची थेर मावशीला पाठवते आणि लोकल न्यूज वाल्यांना मी पाठवून देते. मावशीची मान तर खाली जाईलच, पर त्या मास्तरणीला बी थोबार दाखवायला जागाच नाही उरणार. ए झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट. चंचे असलं काय बी करू नकस. अगं घरात पै पाहुणं आहेत, उगत तमाशा ना गया. मम्मी तमाशा तिनं केलाय माझ्या आयुष्याचा, तिच्या बरोबर मी तेच होणार जे तिनं केलं. चंची अगं आले धनाजे काका, हे घ्या हे घेऊन जा. यू काचेचा ग्लास मास्तरीन म्हणला द्या हा का. अहो त्या अशक्त आहेत ना, तर मी काय केलंय याच्यात थोडी जास्तीची साखर टाकून ते स्ट्रॉंग बनवले, थोडी शक्ती येईल ना त्यांना. तुम्ही बनवलंय असं सांगा, नाही तर घ्यायच्या नाहीत त्या. देतो हा. चंची तू ऐकणार आहेस का नाही माझं. अगं तू हे कुठं न्यायलास? अहो ते आजीने सांगितलंय ना, हे सरबत बाहेरच आणून ठेव आणि वाट समजांना. अब आएगा मजा. हा हॅलो, आले काय तुम्ही? हा ठीक आहे, हा आले मी आले. माफ करा मंडळी, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला, जरा त्रास झाला तुम्हाला. पण आता ह्यो कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो मी. धन्यवाद. मात्र मयस नाही, आई बाबांना आत खोलीत घेऊन जाऊ. बाबा आज बस खोलीत निवांत, एवढा लोड घेऊ नका. मोठ्या मास्तरीन बाई चालायच किरकोळ आहे. या बाबा या. चल ए धनाजी बाबा यसनी घेऊन जा पहिलं खोलीत, यांचं कॅशेट चालू आहे नको. बाबा आवडतो मी सगळं. आम्ही पण मदत करतो. बापरे काय होत ते बाहेर, अशी काय वागत होती ती चंचला, म्हणजे अवघडच होत ते सगळं नाही का. अगं आणि त्या दुर्गेश्वरी मॅडम पण कसं बोलत होत्या तिच्याशी. अगं आई या घरात आवाजाची पट्टी, वागण्याची पद्धत हे सगळं वेगळंच आहे. असं वाटतच नाही की यांच्यामध्ये संवाद होतो कधी. पण तू नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं, तू शांत राहायचं. अग नाही मी नाही घेणार टेन्शन, उलट तुम्ही नका घेऊ टेन्शन. हा मी हळूहळू सवय करून घेईन. अग आम्हाला त्याचं टेन्शन नाहीच आहे, आम्हाला ना तुझं आणि इराचं टेन्शन आहे.
काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये? तुम्ही दोघी एकमेकींशी नीट बोलत सुद्धा नाही. गोविंद काका, हे कसं कुठे ठेवू? द्या ताई सक, मी ठेवतो की तुम्ही कशाला. थँक्यू. धनाजी काका, हे कुठे? असू द्या, मी ठेवतो. हा नाही नाही आई साहेब, तुम्ही काय लोड घेऊ नका, सगळं शांत झालंय आता. हा ते जरा गोंधळ घातला चंचीनं. तुम्हाला कोण म्हणलं? हा हा हा, तीच काहीतरी येड्यावने बरळत होती, काय झालं मला बी कळलं नाही. हो काय नेमकं हिला झालं, येड्यात झटका आल्यावनी. हा नाही आता ओके सगळं, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे भुवनेश्वरी मॅडम, अधिपती दाजींचा फोन उचलत आहेत, मग आपल्या उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना? हिराग त्यांचा मुलगा आहे तो. मग आपण काय रस्त्यावर पडलेले भिकारी आहोत का आपल्याला इग्नोर करायला? हिरा तू तू शांत हो, झाले काय तुला? कसं शांत हो? आणि अरे अशी संधी आपल्याला परत मिळणार नाहीये. कसली संधी? तुझ्या जॉबचं स्टेटस जाणून घेण्याची. आणि ते स्टेटस कसं कळणार आपल्याला? अरे अधिपती दाजींशी बोलूयात ना, विचारूयात त्यांना. तुम्ही काय लोड घेऊ नका. हा ठीक आहे. हा सांगा, हे जर मला आधी कळलं असतं नाही तर मी लग्नाला उभीच राहिले नसते. नसते राहिले मी उभी लग्नाला. पण मी माझ्याच बहिणीने रचलेल्या सापळ्यामध्ये पूर्णपणे अडकले होते, बाहेरच पडू शकत नव्हते. अधिपती त्यांची यामध्ये काहीच चूक नव्हती. ते मला कित्येक वेळा म्हणाले असते, मी कारण सांगा तुमच्या मनाविरुद्ध लग्न नकोय म्हणून. मी आता शेवटचं विचारालोय, असं काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाला तयार झाला मला खरं सांगा. मला खरंच करायचंय लग्न. अडगा वाटतो की मी तुमच नाही, एवढं टोस्क आहे मला. मला चांगलं माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुम्हाला माझ्या संग लगीन करायचं नाही. बदललंय माझं मत आता, पण मी त्यांना सांगितलं, मी एकदा होकार दिला की मागे हटत नाही. लग्नासाठी उभी राहते. इरानं जे काही केलं ते सगळं मला आठवत होत, पण मी मागे हटू शकत नव्हते. आई इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं. आपल्या इरून या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता. बापरे अक्षु, अगं काय ऐकतोय आम्ही? हे मलाही असाच धक्का बसला होता. लहान बहीण म्हणून ती खूप प्रेम केलं तिच्यावर, खूप लाड केले तिचे, आणि तिनं मला कुणी बहीण नाही आहे, कुणी बहीण नाहीये माझी. माझ्यासाठी माझ्या माहेरी फक्त तुम्ही दोघं आहात, मला नाहीये बहीण. तिनं मला लग्नाच्या बंधनात अडकवलं आणि स्वतः मोकळी झाली आयुष्यभरासाठी. अक्षु बर, चला जेवायला चला बाबा, चला. अग आई इथे का उभी आहेस? बाहेर केवढी जेवणाची भारी तयारी केलीये, एवढं सगळं जेवण बघून माझं तर पोटच भरलं. मी लग्न करावं म्हणून इरानं प्रेग्नन्सीच खोट नाटक केलं. चला मोठे मास्तरीन भाई,
जीवे चला. अहो नाही अधिपती, जेवण नको आता. अहो असं कसं मोठ्या मास्तरीन बाई, न जेवता सोडणार आहे तुम्हाला. चला बाबा चला. आई, मुलीच्या घरचं पाणी वगैरे प्यायचं नसतं हे काय सिरियसली घेतलंस का तू? मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. शिकवलं नाही तुला मी? आई अग, चला घरी निघूयात आता. अधिपती येतो आम्ही. अहो असं तडकपड की काय झालं? काय एकदम चिडलाय का? काय झालं आमच्याकडनं? काही चूक झाली काय? अहो नाही, तुमचं काही नाही चुकलं. जरा घाई ये ना म्हणून थोडं निघतोय आम्ही. चला अधिपती राव, येतो आम्ही. अक्षु काळजी घे, येतो आम्ही. येतो अधिपती. मस्तिन भाई काय झालंय? असून थांबव की तसं जेवायला को अधिपती. जाऊ दे त्यांना. आई काय झालं? अगं आपण असे अचानक का आलो इथे? इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं. आम्हाला विचारतेस तू? हा काय झालं म्हणून आम्हाला विचारतेस तू? तुला नाही माहिती काय झालंय ते? कशा हिने स्वतःच्या बहिणीच्या आयुष्याचे खेळ केला. हिने म्हटली का तुला? हा कुठे कोठे प्रेग्नन्सीच नाटक केलं या मुलीने? आमच्या संस्कारांची ही परतफेड केलीस तू इरा? काय काय घोडं मारलं होतं ग तिने? काय केलं होतं असं तुझ्या बरोबर म्हणून तू अशी वागलीस ग तिच्याशी? आई बाप म्हणून आज आम्ही फेल झालोच, पण एक शिक्षक आणि शिक्षिका म्हणून सुद्धा आज फेल झालो. अगं लोकांच्या मुलांना आम्ही शिकवत राहिलो, खोटं बोलू नका, खोटं वागू नका, आयुष्यात कधीही असं वागू नका की ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. विद्या, अगं हे सगळं काय होऊन बसलं? इराला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. कोणत्या थराला गेली ही पोरगी? आणि आपल्याला काहीच माहिती नाही, काही पत्ताच नाही. अगं एका घरात राहतो आपण, पण मुलींचं काय चाललंय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. एक पालक म्हणून किती वाईट आहे. वाईट तरी ह्या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्या अक्षुला एकटीला भोगायला आलंय. आपणच चुकलो. लग्न कर, लग्न कर म्हणून आपण अक्षराच्या मागे लागलो आणि तिथूनच सगळं चुकत गेलं. अगं राहिली असती पोर आपल्या बरोबर तर काय बिघडलं असतं? राग राग येतोय मला स्वतःचा. काय एवढं डेस्परेट झालो होतो आपण अक्षुच्या लग्नासाठी? एकदा का मुलीचं लग्न लावून दिलं की झालं, आपण सुटलो असं का वाटलं? ती
लग्नानंतर तिच्या सासरी सुखी आहे का, आनंदात आहे का, याचा विचारच नाही केला ना आपण. उलट उलट मी तर म्हणत राहिले की ते सासरच आपलं घर सम सुखानी राहा, सगळ्यांना आपलं सबन तुझ तू बघ. विद्या, अगं आई बाप म्हणून आपण खरंच फेल ठरलो. मुलीच्या मनाचा विचारच केला नाही कधी. खरच खरच एवढी गरज असते का मुलीचं लग्न लावून देण्याची? अगं आपण का नाही राहू दिलं तिला आपल्या बरोबर? आपण किती दिवस पुरणार होतो तिला, तिला तिचं सुख दुःख शेअर करणारा, तिचा आपला जवळचा असा कुणीतरी माणूस हवा ना. हो पण तो हाच आहे का ज्याच्या बरोबर तिला तिची सुख दुःख शेअर करायची आहेत? विद्या, अगं जोडीदाराबरोबरच्या तारा जुळल्या नाहीत ना तर संसाराचा तुरुंग होतो ग. विद्या, अगं आपली आक्षू शाळेत अभ्यासात रमणारी, अधिपतींचं ह्याच्या अगदी उलट आहे. त्यांना शाळेचा गंध नाही, अभ्यासाचा गंध नाही. पण अधिपतींचं प्रेम आहे आपल्या अक्षरावर. हो खरंय, पण ह्या कमी शिकलेल्या लोकांबरोबर आयुष्य काढणं जड जाईल का अक्षराला? या गोष्टीचा आपण आधी का नाही विचार केला? ठीक आहे, पाणी घ्या जरा बरं वाटत. थँक्यू. अहो पाणी प्या जरा, डोसक थंड होईल. प्या. नको मला. हो रडू नका तुम्ही आधी. थोडं प्या, थोडं प्याचे पाणी. नाही मला नकोय. आम्ही म्हणतोय तर नाही पिऊ शकत. अहो जरा प्याच असते, काय नाही, चांगलंय. तुमच्या घरात एकदा नको म्हटलं तरी सक्ती का करतात सगळ्या गोष्टींची? म्हणजे म्हटलं ना मला नकोय पाणी तरी आग्रह का? अहो माणसं संकोच करतात म्हणताना आम्हाला आग्रह करायला लागतो. पाण्यात कसला संकोच? अहो पाण्यात बी संकोच करतात तर तुम्हाला माहित नाही आमच्या आई साहेबांसमोर का नाही भले भले असे गांगरून टाकतात. माझ्याशिवाय चांगलं कोणाला ठाऊक येते. हा नाही ती बरोबर आहे की मुद्दा हो आहे की म्हणताना आम्हाला आग्रह करायची सवय लागली ना माणसाची. बाबा घाबरू नका, आलोड घेऊ नका, आई साहेब काय मारणार नाही, चहा घ्या, पापी घ्या, सरब घ्या, असं. हळू हळू बोला प्लीज. सवय सवयच लागली आता. आपल्या सगळ्या सवयी किती वेगळ्या. पण ते भारी आहे माहितीये काय, तुम्हाला माहितीये काय, लवचिंगम असते का नाही लवचिंगम, त्याचं कसं असते जर वेगवेगळं असेल तर ते लोहचुंबक. लोहचुंबक त्याच असं असते, वेगवेगळं असेल तर ते एकत्र येते, तर एकसारखं असेल तर ती लांब जाते. आपलं बी तसंच आहे, आपण जर एकसारखे असतो तर आलो असतो काय एकत्र, एकमेकांनी आवडलोच नसतो. हे तुम्हाला आम्ही अजून आवडतच नाही जे आम्हाला माहित आहे, पण तरी एक ना एक दिवस आम्ही तुमचं मन जिंकणार. तुम्ही बघशिला बघशिला. हा नाही तुम्ही बघशिला. बघाल बघाल असं असत हो ते. भापो नव काय भावना पोचल्या नव. चुकीचे शब्द योग्य भावना नाही पोचवत अधिपती. तुम्ही शिक्षण नाही किंवा भाषा तरी शिका. नाही हो ते सोडा आता. काय मला सांगा काय खबर बात काय अक्षराची प्लीज मला सांगा. ओ त्या दोघांचं सगळं मस्त चाललंय. आता देवदर्शन करून आले आणि आता संसार पण मस्त सुखाने करतील. आपण बसूया त्यांचा संसार बघत. मी शांत बसलेलो नाहीये. पण काय करते ते दिसत पण नाहीये. करा काहीतरी. बघितलाय मी एक मुहूर्त. कुठला? शिक्षण परिषदेचा. म्हणजे ते काय असत? तुम्हाला नाही कळणार ते, पण यंदाची शिक्षण परिषद ही विशेष असेल कारण अध्यक्ष आहे अक्षरा. शिक्षण परिषदेचं अध्यक्षपद मला दिलंय आणि मला त्यांना कळवायचंय की मी परिषदेला जाऊ शकेन की नाही. नाद खुळा गोष्ट आहे मग ही. एवढा अध्यक्ष विध्यक्ष केलं त्याने, जावा की तुम्ही.
पण भुवनेश्वरी मॅडमची परवानगी घ्यावी लागेल ना. फोन करतो आई साहेबांना. विचार. आई साहेब नेमकं फोन उचलून झाल्यात आता. मग मी काय करू, मला आता कळवावं लागेल फुल पगारी सरांना. तू मला ना कळवायला लागेल, तुम्ही कळवून टाका. आणि भुवनेश्वरी मॅडम? मी विचारून घ्या. पण त्या नाही म्हणाल्या तर? अहो असं काय होणार नाही, मी आहे की तुम्हाला मी जायचं ना. हो माझी खूप इच्छा आहे खरंच. लोड घेऊ नका, तुम्ही बिंदास्त जावा, मी बोलतो आई साहेबांना. नक्की? हा हा एकदम नक्की. चालेल चालेल, ठीक आहे, मी रेडी होते आणि निघते मग. पण एक अट आहे. काय काय अट आहे? बघा फक्त यो हसण्याचा झरा असाच कळकळ तर राहायला पाहिजे. अध्यक्षा आणि मास्तरीन सर्वानुमते निवड झाली ना तिची, पण घरातून परमिशन मिळायला पाहिजे ना. आणि मावशी असताना मास्तरनीला कसं काय अध्यक्ष केलं? अहो शिक्षकांची परिषद असते होती, त्यात म्हणजे शाळेसाठी काय नवीन करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय नवीन करता येईल, हे याचं चर्चासत्र असतं. त्यात तुमच्या मावशीचं काय काम? आणि ना अक्षरास त्या परिषदेला यायला हवी, म्हणजे आमचं संभाषण होईल. तुम्ही बघा काय ते संभाषणाचं, मी निघते. देवी आज खूप मोठी संधी मला मिळाली. माझ्याकडून जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रसार आणि ज्ञानदानाचं काम होऊ दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. आज भुवनेश्वरी मॅडम परत येत आहेत. ग्रेट, मग बोलूयात आपण लगेच. हो इकडे आल्यात म्हणजे नक्कीच फोन उचलतील, आपण फोन ट्राय करूयात त्यांना. पण इरा त्या जॉब साठी खरंच नाही म्हणल्या तर मी गप्प बसणार नाहीये. निखिल आपण त्यांचं पितळ उघडं पाडूयात ना, सांगूयात ताईला आणि अधिपतीला कि आपल्या गळ्यावर सुरी ठेवून त्यांनी हे सगळं करायला लावलं ते. इरा मी तुला आधीही सांगितलंय, परत एकदा सांगतो, त्यांच्याशी वैर नको. अरे जर अधिपतींना कळालं की भुवनेश्वरी मॅडमने मला हे सगळं प्रेग्नन्सीचं नाटक करायला लावून त्यांचं आणि ताईचं लग्न लावून दिलंय तर विचार कर काय होईल. पण ते मॅडम हुशार आहे, त्या असला मूर्खपणा करणार नाही. आणि आपण त्यांना विचारूयात ना प्रेमाने, नाहीतर हत्यार आहेच आहे आपल्याकडे. आणि काय करू, बसा. काय माशा मारत? माशा कशाला मारत, ऐका ना. आम्ही काय ऐकणार तुमच्या परिषदेत? अहो बघा मास्तरीन भाई, मला आहेत काम, ती टाळता येणार नाही. तू माहितीये मला, रागू नका. जा नाही रागवत नाही, पण तुमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगा की काम टाळता येणार नाही. नाही नाही शपथ बिपत काय घेत नाही. तेच काय आहो
हे बघा मास्तरीन भाई, तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय ते तुम्ही करा की, आम्हाला ज्याच्यात सुख वाटतंय ते आम्ही करतो. ठीक आहे. हा आता हेच जरा हसून सांगा बरं. अध्यक्ष मॅडम तुम्ही हसलं पाहिजे, तुमच्या विद्यार्थ्यांनी जात आहे तर बघितलं तर असं कसं होईल. आमच्या अध्यक्ष मॅडम हसतच नाही म्हणणार. असं जरा बरोबर आहे. चला येऊ का मी? आणि थँक्यू. कशाबद्दल? मला सोडलं. सोडत नसतो आता, पुढच्या 7 जलम सोडत नसतो. लिफ्ट लिफ्ट दिली त्याबद्दल? पण लिफ्टनं नाही, गाडीनं सोडलं मी तुम्हाला. अधिपती अधिपती मी निघू का आता? या या संध्याकाळी येतो न्याला. मंडळी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सौ अक्षरा अधिपती सूर्यवंशी यांचं. मॅडम तुम्ही अध्यक्ष आहात, तुमची खुर्ची ती. सुस्वागतम सुस्वागतम. आपण जाणताच की मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा वार्षिक आढावा घेण्यासाठी आणि पुढील विकासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण शिक्षण परिषदेचं आयोजन करत असतो. तर या परिषदेसाठी उपस्थित सगळ्या शिक्षक आणि शिक्षिकांचं मी केंद्राच्या वतीनं स्वागत करतो. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. मी अक्षरा मॅडमना आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावं. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. असं आहे की प्रत्येक शाळेनं अभ्यासाबरोबरच क्रीडा आणि मनोरंजनाच्या ऍक्टिव्हिटीज राबवणं हे गरजेचं आहे. काय बरोबर आहे सर. आता मी अक्षरा मॅडमना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आणि आपलं मत मांडावं. नमस्कार. सर्वप्रथम इथे आलेल्या शिक्षक शिक्षिकांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आणि फुलपगारे सरांचे आभार मानते
की त्यांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे मिळायलाच हवं, पण विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना काळाबरोबर चालायला शिकवायला हवं. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे मला असं वाटतं की शालेय अभ्यासक्रमातच जर मुलं संगणक शिकू लागली तर त्यांचा अधिक विकास होईल. तर या परिषदेच्या निमित्तानं माझं वरिष्ठ मंडळीनं एक सजेशन आहे की प्रत्येक शाळेत काही संगणक असावे, जेणेकरून मुलं शालेय अभ्यासक्रमातच संगणक शिकू शकतील आणि ते शिकवायला एका प्रशिक्षकाचीही नेमणूक करा. मॅडम, तुम्ही हा अतिशय महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलाय. मला वाटतं हा लवकरात लवकर प्रत्येक शाळेमध्ये अंमलात आणायला हवा. हे सगळं मोठा पट असलेल्या शाळांसाठी ठीक आहे, पण वाडा वस्त्यांमध्ये छोट्या शाळा असतात त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे मॅडम. आमच्या शाळेत रंगरंगोटी करून भिंतीवर मुळाक्षर काढण्याचं निवेदन मी मागच्या परिषदेत दिलं होतं, पण त्याचं पुढे काही झालं नाही. कृपया करून वरिष्ठांनी यात लक्ष घालावं. आणि मॅडम, तुमच्या शाळेत सर्व सुविधा आहेत, तशाच सुविधा इतर शाळेतही याव्यात त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल असे मला वाटतं. सूर्यवंशी संस्थेतून काही निधी शाळांना मिळाला तर मुलांचं भलं होईल. काही खेडेपाड्यातील मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही, कारण त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकासाठी पैसे नसतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे सर. मला असं वाटतं की आपण अशा शाळांची एक यादी करायला हवी. मी स्वतः अशा गावांमध्ये वाड्यांमध्ये जाईल आणि सर्वे करेन. सांगा ना, नाही कळू दे सर्वांना की हा सर्वे करून तुम्ही काय करणार आहात. मोठमोठी प्रबंध करून घरातल्या माळ्यावर टाकून देणार आहात का? आपण हे सगळं करायला अलाव करणार आहात का तुमच्या अडाणी सासूबाई? अहो नाही, म्हणजे अडाणीच आहेत ना त्या, हा की शिकलेल्या आहेत. म्हणजे की तुम्ही पहिली दुसरी? हो, अंगठे बाद धरत आहेत त्या. कमल, मी इथे. अय, मी इथे म्हणजे? अहो मी शिक्षक आहे. माझे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात, पण काय ना, आपल्या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. मी माझ्या प्रोफेशनशी प्रामाणिक आहे. तुमच्यासारखं नाही की बोलायचं एक आणि करायचं दुसरं. हे बघा, तुम्ही बसा. अक्षरा मॅडम, प्लीज कंटिन्यू. हो, असं कसं कंटिन्यू करा? नाही म्हणजे एखादा मुद्दा आपल्याला पटला नाही तर त्यावर विचार विनिमय करण्यासाठीच आपण इथे जमतो ना, हो की नाही? माझं काय म्हणणं आहे मंडळी, तर मंडळी काय ना, मला ह्या मॅडमनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर आक्षेप आहे. नाही खरं तर मला ह्या मॅडमच्या अध्यक्ष असण्यावरच आक्षेप आहे. आई, अग अधिपतीला का नाही सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काय बी नाही बोलले बरं का त्या असते, पण मी मास्तुनीला सांगितलं होतं ताई का तू येणार आहेस म्हणून. तरी बी ती मुद्दामून शाळेत गेली बघ. अगं तू गेल्यापासून का नाही ती अशीच करत्या, स्वतःची मनमानीच करत राहत्या. आता तूच सांगताय, नवी नवरी कशी दबून राहते, घाबरून राहते, पण तिचं तसं काय बी नाही. देव देव तर अजाबात कराय ना ग तिला. अगो ताई तुला सांगते, जेजुरीला का नाही ती मला सांगत होती का आमच्याकडं असं काय बी नसतंय. मग काय, म्या भडकले, म्या म्हणलं तिला ताईला जर हे कळलं तर ती भडकल, ताईला हे अजाबात चालणार नाही सांगितलं म्या तिला. तर मला म्हणती कशी, मॅडम हित कुठं आहेत? हे घेत आहे चा. तिला इटी एडी आहे बर का,
सरळ कराय पाहिजे बघ तिला, नाहीतर आपल्या डोसक्यावर बसून मिर वाटायची. मला सांग तिला काय बरं गरज होती शाळेत जायची, काय जीव चालला होता त्या परिषदे वाचून, काय मोठं दिवं लावणार होती ती, सारखं आपलं शिक्षण 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 शिक्षणच करती. तुला सांगते ताई, ती का नाही ह्या घरात आधी पतीला निस्ती पट्टी नाही पडवणार.